तिथे बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते, तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न एवढा. साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे. त्याच्यावर पराभव या दोघा दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना. बोलले ते चूक आहे, मान्य करतो ना, त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता, हे बरोबर नव्हतं. हे उगीच मोठी लोक काही बोलली की असं बोललेले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बोलणारे बोलणारच, त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायची, लोकांच्या मध्ये एक संशय खल्लो त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चौकशी मी काय नाकारलं, नाही 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 मी नाकारलं नव्हतं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे, तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणची जी बँक आहे त्याच्याबद्दल त्यांची चौकशी करावी, पाहणी करावी. त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात, मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेरेत पाहायला मिळेल. काही माझ्या नावाने कपू नका, अजिबात नाही. मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या 24 तासातले 48 तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावे आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय, कुणी केलंय, काय केलंय, ती माणसं दिसतात. जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार, हेही कळेल. नसेल केलं तर त्याच्यातला अर्थ. आता शरद पवार हे नाकारत आहेत कारण त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता आणि सगळ्या पक्षांनी आपले झेंडे बाजूला एक सरकार स्थापन केलं होतं. जनता पक्ष होता त्यावेळेस, जनता पक्षाचे 100च्या पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. आता भाजपचे आलेले साधारण भागात थोडेफार साम्य काय, त्यावेळेस 40-1 आमदार घेऊन पवार साहेब बाहेर पडले, जनता पक्षाने सपोर्ट केला, फुलदास किंवा आता 40-50 आमदार घेऊन एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतली आणि त्यांना भाजपाने सपोर्ट केला, एकनाथराव मुख्यमंत्री झाले. हे साधारण सेमच आहे ना. 105 त्यावेळेस पण असेच काहीतरी 105 का काहीतरी होते, 100च्या पुढे होते एवढं माहिती आहे. आताही 100च्या पुढे भाजपचे आमदार आहेत हे सत्य आहे. काल एक महत्वाची डेव्हलपमेंट घडली आहे, काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले अंबानी आणि अडाणीकडून, त्यामुळे राहुल गांधी आता काही दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही. उद्धव ठाकरे म्हटलं की सर त्यांची चौकशी करा, काँग्रेसनी मागणी केली की सीबीआय चौकशी करा, उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तुम्ही आता फार पंतप्रधानांनी असं असं सांगितलं, फारच आम्हाला वरपर्यंत उठवतो. महाराष्ट्राच्या पुरतं बोला, मी महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे. त्याच्या संदर्भात मला किंचितही माहिती नाही, कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा 10 वाजेपर्यंत त्या ओतूरला माझी शेवटची सभा झाली, प्रचंड मोठी सभा झाली. अशा पद्धतीनं मी माझ्या कामात होतो. मी त्यावेळेस चॅनलचं काय चाललंय, काय बातमी आहे ते पण पाहत नाही, कारण मला वेळच नसतो. दादा, अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालत आहे, अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालत आहे ते साधारण कुठं आहे. आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो. आम्ही काही कुणाचं सांगून मांगून राजकारण करणारी माणसं नाही. शेवटच्या 1 तासामध्ये 10-12% मतदानाची टक्केवारी होती, कशी वाढली त्यामुळे 12% त्यांचे बूथला एजंट नव्हते. प्रत्येक पक्षाचे बूथला एजंट असतात, साधं सरळ गणित आहे. त्यांच्या हातात कॅमेरे असतात, तुमच्या सारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला, कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय. त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं बहुत ज्ञान आहे, इतरांच्या एवढं नाहीये पण थोडं बहुत आहे, त्याच्यात 6 वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये उभे असतात ते सगळं मतदान 5 ते 6 इथे साधा प्रश्न विचारतात,
ते काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार. तुम्हालाही माहिती आहे की 5:05 तुम्ही तिथं गेला तर 6 वाजेपर्यंत जेवढी लोक लाईनीत असतात तिलाही 100, 150, 200 ची असली तरी 7-7:30 पर्यंत ते होतं. पण धरताना काय धरतात? 2.5 तासाचं मतदान धरत नाही, 5 ते 6 मतदान धरतात. आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण 40-43 टेम्परेचर होत. थोडस ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मतदान बाहेर पडतात. ऊन नसतं असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते. दादा पाटील मी विधान केलं होतं बारामती शरद पवारांचं त्याचा काही परिणाम ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही सत्य नव्हतं. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्ये बघा काम नेम काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न उघडा. साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते? सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे. त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना. बोलले ते चूक आहे मान्य करतो ना. त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं. नाही मी ज्योतिष नाही बघा त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते आम्हाला दुःख लागते. हे सगळं काम आता दोन्ही सीपी पुणे आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीण SP यांचं आहे त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे. त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळात मध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात. त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. दादा शिरूरमधून दादा दादांचं खोटं आहे. रोहितला काय झालंय थोडस त्याचा बॅलन्स बिघडला अधिकारी काही पण बरोबर आला. ठीक आहे गुंड्यांचा एक दादा तुमच्या ड्रायव्हर प्रचार करत होता असणार आणि व्हिडिओ शेअर मला माहिती. मी आता मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित नसतं. आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमभाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता तुम्ही पक्षात घ्यायचंय आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय काहीच. माझा सुताराम